नमस्ते स्टूडेंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। फ्रैक्शन ऑफ फ्रैक्शंस प्रैक्टिस सेट 14 क्वेश्चन 4-5। ओके, प्रैक्टिस सेट 14 मधील प्रश्न चौथा आणि पाचवा। ओके, क्वेश्चन 4 and 5 बेस अपॉन द एडिशन एंड सबट्रैक्शन अपॉन सबट्रैक्शन ऑफ एडिशन एंड सबट्रैक्शन ऑफ फ्रैक्शंस। ओके, याच्यावरचा आहे, तर तो आपण तो वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार। लुक एट दिस केअरफुली स्टूडेंट, वर्ड प्रॉब्लेम इज रिटन हियर। इथे लिहिलेलं आहे, अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार एंड वॉक 640 मीटर। हाऊ मेनी किलोमीटर्स डीड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर? तर अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर हे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार म्हणजे कारने ट्रॅव्हल केलं, आणि चालत वॉक 640 मीटर, आणि तो चालत 640 मीटर गेला। तर हाऊ मेनी किलोमीटर्स डीड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर? तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास ट्रॅव्हल केला, एकंदरीत एकूण किती प्रवास केला, त्यासाठी आपण काय करणार आहोत? ॲडिशन। ओके, लुक ॲट दिस केअरफुली स्टुडंट, 42 किलोमीटर 365 म्हणजेच 42 किलोमीटर आणि 365 मीटर म्हणजेच तेच आपण कसं लिहू शकतो, 42.365 किलोमीटर। ओके, हे किलोमीटर आणि हे मीटर म्हणजे टोटली 42.365 किलोमीटर असं आपल्याला म्हणता येईल। देन प्लस काय करणार आहोत, 12 किलोमीटर आणि 460 म्हणजे 12 किलोमीटर अँड 460 मीटर म्हणजेच 12.460 किलोमीटर हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो। देन प्लस 640 मीटर्स त्याने काय केलेलं आहे, चालत केलेलं आहे, म्हणून 0.640 मीटर म्हणजेच काय, एवढा किलोमीटर। ओके, 0.640 किलोमीटर म्हणजेच 640 मीटर। ओके, तर हे आपल्याला काय करायचे, एकूण आपल्याला काढायचं आहे। सो इथे आपल्याला ऍडिशन करावी लागणार। ओके, किलोमीटर 5 + 0, 0 दॅट इज 5, 6 + 4 दॅट इज 10, 10 + 6 दॅट इज 16, कॅरी आउट 1। ओके, इथे कॅरी आउट 1 आलेला आहे, 6 + 4 10, 10 + 3 13 अँड + 1 दॅट इज 14। ओके, सो डेसिमल पॉइंट एज इट इज राईट डाऊन, कॅरी आउट 1, 2 2 दॅट इज 4, 4 + 1 दॅट इज काय 5, अँड देन 4 + 1 5 दॅट इज 55.465 किलोमीटर डिस्टन्स त्यांनी काय केलेलं आहे, ट्रॅव्हल केलेलं आहे। सो राईट हिअर, अविनाश ट्रॅव्हल्ड ऑल टुगेदर 55.465 किलोमीटर। ओके, अविनाशने एवढं डिस्टन्स ऑल टुगेदर ट्रॅव्हल केलेलं आहे। ओके, देन फिफ्थ क्वेश्चन आहे, आयेशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर हर सलवार अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता, इफ द क्लॉथ कॉस्ट 120 रुपीज पर मीटर, हाऊ मच मस्ट बी शी पे द शॉपकीपर? जर आयेशाने 1.80 मीटर कापड हे सलवार साठी आणि 2.25 मीटर कापड फॉर कुर्त्यासाठी आणलेलं असेल, तर तिला शॉपकीपरला किती पैसे द्यावे लागतील? त्याआधी त्या क्लॉथची कॉस्ट दिलेली आहे 120 रुपीज पर मीटर। 1.80 मीटर आणि 2.25 मीटर या दोघांचे टोटली मीटर किती होतात? तेवढ्या मीटरचे कापड तिने 120 रुपये
प्रमाणे 120 रुपये पर मीटर, म्हणजे काय कॉस्ट ऑफ 1 मीटर कपड्याची कॉस्ट किती येईल, 120 रुपीज. ओके, तर या पद्धतीने तिला शॉपकीपरला किती रुपये द्यावे लागते. त्यासाठी आपल्याला आधी टोटल क्लॉथ किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. ओके, म्हणजे काय करावं लागेल. ओके, लुक अँड हिज केअरफुली स्टुडंट. 1.80 मीटर क्लॉथ, 1.80 मीटर प्लस 2.25 मीटर क्लॉथ, म्हणजे टोटली किती क्लॉथ झाले पहा, 4.05 मीटर क्लॉथ झाले. म्हणजे टोटल क्लॉथ किती आहे, टोटल क्लॉथ इज इक्वल टू 4.05 मीटर. ओके, कॉस्ट किती आहे पर मीटरची, कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ, एका मीटर कापडाची किंमत किती आहे, 1 मीटर क्लॉथची किंमत आहे 120 रुपीज. 120 रुपीज पर मीटर. ओके, म्हणून आपण टोटल किती आलेला आहे, 4 मीटर. देअरफोर काय द कॉस्ट ऑफ, द कॉस्ट ऑफ 4.05 मीटर ऑफ क्लॉथ इज इक्वल टू 4.05 × 120. किती येईल, 120. म्हणजेच 4.05 × 120 इज इक्वल टू किती येईल पहा. इथे तुम्ही करून पहा, यांचा गुणाकार करा. 4.05 × 120 म्हणजेच काय करावं लागणार आहे आपल्याला, इथे 405 × 120 केल्यानंतर यांचा गुणाकार 48,600 येतो. बरोबर आहे, मी फक्त 405 × 120 केलेला आहे, यांचा गुणाकार करून पहा, 48,600 येतो. बरोबर आहे, तर तुम्ही गुणाकार केल्यानंतर 1 आणि 2 डेसिमल पॉइंट आपल्याला शेवटून सरकवायचे, 1 आणि 2, म्हणजेच काय येईल रे आपलं 486.00. 1 आणि 2 डेसिमल पॉइंट सरकवले का, इथं मल्टिप्लिकेशन मध्ये 1 आणि 2 डेसिमल पॉइंट सरकवलेले आहेत, म्हणजेच आपला आन्सर काय येऊ शकतो, इथे 486.00 रुपीज. म्हणजेच काय येईल, आयशा पेज रुपीज 486 टू द शॉपकीपर. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट. ओके, देन 6 नंबर क्वेश्चन आहे. Sujata bought a watermelon weighing 4.25 kg and gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. How much of it does she have left? म्हणजेच तुम्हाला सुजाताने वॉटरमेलन म्हणजे कलिंगड 4.25 kg एक वॉटरमेलन खरेदी केलं. And gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. त्याने तिने त्यातील 1 kg 750 gram कलिंगड तिने शेजारी असणाऱ्या मुलांना दिलं. तर how much of it does she have left? तर तिच्याजवळ किती शिल्लक असेल. ओके, तर आता तिच्याजवळ किती शिल्लक असेल त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, सबट्रॅक्शन करावी लागेल. ओके, सो 4.50 kg. ओके, म्हणजेच इथे 1 kg 750 ग्रॅम म्हणजेच 1.7
750 kg. ओके इथे केजी का लिहिले मी 1.75 पॉइंट मध्ये लिहिल्यानंतर टोटली केजी मध्ये येईल का येईल पहा इथे 1 किलो 750 ग्रॅम म्हणजे 1.75 केजी ओके यांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे ते केजी एज इट इज राइट डाउन इथे काही नाही म्हणजे काय आहे रे इथे आपला 0 आहे 0 एज इट इज राइट डाउन 5 मधून 5 गेले 0 देन 2 मधून 7 जात नाहीये ओके सो 12 मधून 7 गेले 5 पॉइंट एज इट इज राइट डाउन ओके देन इथे कॅरी आउट करा त्याचा 3 मधून 1 गेले 2 म्हणजे 2.500 kg म्हणजे काय आला आपला आंसर 2.5 kg ओके इट मीन्स दॅट 2.5 kg इथले शून्य नाही लिहिले तरी चालतात ओनली 2.5 kg लिहिलं तरी चालणार आहे केजी ऑफ वॉटरमेलन इज लेफ्ट विथ सुजाता ओके देन सेवेंथ एक्झाम्पल आहे सेम प्रोसिजर आहे अनिता वॉज ड्रायव्हिंग ऍट अ स्पीड ऑफ 85.6 किलोमीटर पर आवर द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ 55 किलोमीटर पर आवर बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विथ इन द स्पीड लिमिट अनिताने पहिल्यांदा ड्रायव्हिंग स्पीड 85.6 किलोमीटरने केलं द रोड हॅड अ स्पीड लिमिट ऑफ तिने परंतु रोडचं लिमिट आहे 55 किलोमीटर पर आवर बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विद इन द स्पीड लिमिट तिने किती रिड्यूस केलेलं आहे ओके त्यासाठी आपल्याला काय करायचं 85 मधून 55 मायनस करायचं 85.6 किलोमीटर मधून आपल्याला 55 किलोमीटर काय करायचे तुम्हाला काय करावं लागेल इथे काही नाही म्हणजे इथे काय असणार आहे 0 0 ओके सो 0 0 इथे किलोमीटर असणार आहे 6 5 मधून 5 गेले 0 आणि 8 मधून 5 गेले 3 ओके इट मीन्स दॅट 30.600 किलोमीटर म्हणजेच 30.6 देअर फोर अनिता should reduce the speed of the car by 30.6 kilometer per hour ओके एच ओ यू आर ओके डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स वर्ड प्रॉब्लेम बेस्ड अपॉन द एडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स ओके थँक्यू